बारा बलुतेदार महासंघ शाखा अकोलातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन. अखिल गुरव समाज संघटनेमार्फत उस्मानाबाद जिल्हा तसेच महाराष्ट्रातील 36 जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कोटादेवी येथील तुळजाभवानी संस्थेचे पुजारी गजानन किसन जगताप यांनी 14 सप्टेंबर 2022 रोजी मंदिरात देवस्थान ट्रस्ट कमिटीमधील कार्याध्यक्ष व इतर पदाधिकारी यांचा त्रासास कंटाळून गळाफास घेतला, तर यास कारणीभूत असणाऱ्या संस्थेचे पदाधिकारी यांच्यावर नरसी पोलीस स्टेशनमध्ये कलम 306, 506, 34 भारतीय दंडविधीच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. तर या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील अनदूर येथील श्री खंडोबा देवस्थानमध्ये वंशपरंपरेने पूजा करणाऱ्या गुरव पुजाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करून सामाजिक तेढ निर्माण करून गेल्या एका महिन्यापासून मानसिक त्रास देणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई पुण्यात यावी. समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत शासनाने न्याय घ्यावा अशी विनंती यावेळी निवेदनातून करण्यात आली. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिलीप पुसदकर, अनिल शिंदे, गजानन वाघमारे. बारा बलुतेदार महासंघ जिल्हा अकोलाच्या वतीनं हिंगोली तालुक्यातील कोटादेवी येथील पुजारी गजाननजी जगताप गुरु समाजाचे पुजारी यांच्यावर तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रेशर आणून त्यांनी आत्महत्या केली असा या छोट्या समाजावर जो अन्याय झालेला आहे त्याची योग्य चौकशी होऊन जे आरोपी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी आणि जे फरार आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना इथे निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन आम्ही गृहमंत्र्यांना पाठवावं आणि तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून या महाराष्ट्रामध्ये बारा बलुतेदार समाजावर छोट्या छोट्या समाजावर जे अन्याय होतात अशा प्रकारचे हे अन्याय आता कदापि सहन केला जाणार नाही. जर शासनाने याच्यात कठोर कारवाई नाही केली तर पुढच्या आगामी काळात आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर बारा बलुतेदाराच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल. बारा बलुतेदार महासंघाचा बारा बलुतेदार महासंघाचा. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.